विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC ची परीक्षा देत असाल, पोलीस भरती परीक्षा, रेल्वे भरती, तलाठी भरती, पोस्ट ऑफिस किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असाल, तर हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी शालेय स्पर्धा परीक्षा देतात, जसं 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, NMS, NTS व इतर अनेक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बेसिक मॅथ अँड ट्रिक, जगातील सर्वात सोपा विषय, हे पुस्तक सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण या पुस्तकाचा व्हिडिओ आणि पुस्तक दोन्हीही आपणास उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये पाहूया आपण रेल्वे उदाहरण विशेष प्रश्न. रेल्वेची उदाहरणं प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर रेल्वेवरील उदाहरणं नक्की विचारली जातात. तर या भागामध्ये पाहूया आपण रेल्वेची जी काही उदाहरणं सोडवायची आहेत त्यासाठी सूत्र कसे तयार होत आहे, रेल्वेची उदाहरणं सोडवण्यासाठी महत्वाची सूत्रे कोणती आहेत, आणि प्रत्येक सूत्रावर सराव प्रश्न आणि पोर्टलवरील महत्वाचे प्रश्न. आपण जर पोर्टलच्या प्रश्नांचा विचार केला तर या ठिकाणी काही प्रश्न मी तुम्हाला दाखवतो पोर्टलवरचे कोणत्या प्रकारचे आलेले आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया आपण. 100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने जात असते तेव्हा रुळाच्या जवळ उभा असलेल्या एका माणसाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढा. तर हा प्रश्न पोर्टलवर विचारला गेला होता. यानंतर दुसरा प्रश्न पाहूया आपण. 200 मीटरचा बोगदा 40 सेकंदात पार करणाऱ्या 400 मीटर लांब ट्रेनची गती काय असेल, हाही प्रश्न पोर्टलवर विचारलेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 105 मीटर लांब व 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे एक ट्रेन. ट्रेन धावत आहे त्या दिशेच्या विरुद्ध बाजूने 4 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या व्यक्तीला ओलांडण्यास त्या ट्रेनला किती वेळ लागेल, हाही प्रश्न पोर्टलवर आलेला आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 0.4 मिनिटांमध्ये पार करते, 450 मीटर लांबीचा पूल पार करण्यासाठी तिला किती मिनिट लागतील. तर हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी आपण पाहणार आहोत रेल्वेची महत्वाची सूत्र आणि उदाहरणं आणि शेवटी या चार प्रश्नांचं स्पष्टीकरण. चला तर पाहूया मग रेल्वेची उदाहरणे, सूत्र आणि सूत्र तयार कशी केली जातात याची सविस्तर माहिती. या ठिकाणी पाहूया आता रेल्वेचं सूत्र कसं तयार होतं. तर पहा, जनरली जर रेल्वेचं गणित तुम्ही वाचलं असेल किंवा पाहिलं असेल तर गणित कसं असतं या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो. 200 मीटर लांबीची रेल्वे ७२ किलोमीटर प्रति तास वेगाने एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल, म्हणजे रेल्वेची लांबी आहे 200 मीटर, रेल्वेचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास, तर खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. पहा, आपण यापूर्वी वेळ, वेग आणि अंतर याचं एक सूत्र पाहिलेलं आहे. वेळ बरोबर, सूत्र होतं आपलं वेळ बरोबर अंतर छेद वेग. आता या जर सूत्राचा विचार केला आपण तर या ठिकाणी आपण सूत्र माहिती आहे. आता या गणिताचा जर विचार केला, रेल्वेची लांबी मीटर मध्ये दिलेली आहे हे लक्षात घ्या, आणि वेग आहे किलोमीटर प्रति तास, म्हणजे लांबी मीटर मध्ये आहे, वेग किलोमीटर प्रति तास मध्ये आहे. म्हणजे हे सूत्र वापरत असताना आपल्याला यामध्ये काहीतरी चेंजेस करावे लागतील, आणि ते चेंजेस काय असतील पहा. अंतर जे आहे ते मीटर मध्ये आहे,
या ठिकाणी वेग दिलाय किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजे हा जो वेग आहे तो किलोमीटर प्रति सेकंद आहे, आंतर मीटर मध्ये आहे, तर हा वेग आपल्याला मीटर प्रति सेकंद करावा लागणार आहे। म्हणजे जो वेग दिलेला आहे तो आहे किलोमीटर प्रति तास, हा वेग आपल्याला करावा लागणार आहे। मीटर म्हणजे आपल्याला बदल कसा करायचा आहे मीटर सेकंद मध्ये। तर आता हे किलोमीटर प्रति तास जर आपण विचार केला की 1 किलोमीटर, 1 आवर्स, या ठिकाणी 1 किलोमीटर म्हणजे किती होतील 1000 मीटर, आणि 1 आवर्स म्हणजे 60 गुणिले 60 सेकंद। या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर हे शून्य आणि हे शून्य कटेल, हे शून्य आणि हे शून्य कटेल, पुन्हा या ठिकाणी आपल्याला मिळतं की 10/6 आणि हे 6 म्हणजे 6 आणि 6 चा गुणाकार येतो 10/36, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 × 5 = 10, 2 × 1 = 2, 2 × 8 = 16, म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 5/18। हे मीटर पर सेकंद केलं तर, म्हणजे आपल्याला जर किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंद करायचं असेल, कारण हे आंतर मीटर मध्ये आहे, वेग किलोमीटर मध्ये आहे, म्हणून हा वेग या वेगाला आपल्याला 5/18 ने गुणावं लागणार आहे। म्हणजे हे असं तयार होईल, आंतर छेद हा वेग, मीटर प्रति सेकंद करायचं असेल तर ह्या वेगाला गुणावं लागेल 5/18 ने, म्हणजे 5/18। आता या ठिकाणी आपण एक शिकलो होतो की छेदाचा छेद हा वर गुणाकारामध्ये जातो अंशाला, म्हणजे या ठिकाणी असं होणार आंतर × 18 आणि छेदामध्ये असेल वेग × 5। आणि हेच सूत्र थोडं व्यवस्थित लिहिलं तर आपण असं लिहू शकतो, वेळ बरोबर हे 18/5, सुरुवातीला घेऊया 18/5 आणि गुणिले अंतर छेद वेग, आणि म्हणून या ठिकाणी रेल्वेच्या सूत्रामध्ये प्रत्येक सूत्रामध्ये 18/5 यामुळे असतं हे लक्षात ठेवा। त्याचं कारण हे आहे, 18/5 कारण हा जो वेग आहे तो किलोमीटर प्रति तास असतो, तो मीटर प्रति सेकंद करण्यासाठी वेगाला 5/18 न गुणावं लागतं, आणि 5/18 पुन्हा छेदाचा छेद वर गुणाकारामध्ये येतो, 18/5 राहतं, आणि मग हेच पुन्हा 18/5 सुरुवातीला लिहिलं जातं आणि आपल्याला सूत्र मिळतं, वेळ बरोबर 18/5 × अंतर छेद वेग। तर याप्रमाणे रेल्वेची सूत्रं तयार झालेली आहेत, किंवा रेल्वेच्या सूत्रामध्ये 18/5 वापर करण्यात आलेला आहे। यानंतर पाहूया पुढील भाग। म्हणून लक्षात ठेवा, सूत्र तयार झालं आपलं वेळ बरोबर 18/5 × तर आता हे सूत्र नेमकं कशासाठी आहे, तर खांब ओलांडून जायचंय, म्हणजे समजा एक खांब आहे हा, आणि या ठिकाणी उनीकडून रेल्वे निघालेली आहे, समजा ह्या रेल्वेची लांबी 1 200 मीटर असेल, तर या खांबाला ओलांडून जायचंय, म्हणजे काय, ही रेल्वे इथं येऊन ही पूर्ण रेल्वे इकडल्या बाजूला गेली पाहिजे, म्हणजे थोडक्यात 200 मीटर अंतर तिनं पूर्ण केलं पाहिजे खांबाला ओलांडण्यासाठी। म्हणून रेल्वेचे जे उदाहरण आहे ज्याच्यामध्ये खांब ओलांडायचा असेल, किंवा एखाद्या स्थिर माणसाला ओलांडून जायचं असेल, किंवा सिग्नलचा खांब ओलांडून जायचं असेल, तर त्यावेळेस सूत्र वापरतात वेळ बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग। हे 18/5 कसं आलं, या ठिकाणी आपण मगाच्या सूत्रामध्ये पाहिलेलं आहे अंतर, आणि हे अंतर म्हणजे कोणतं, तर हे रेल्वे ओलांडून जावी लागेल, म्हणजे काय होणार आहे, जेवढी रेल्वेची लांबी आहे तेवढी या खांबाच्या पुढे यायला पाहिजे इकडून इकडे जाण्यासाठी, आणि तेवढं पुढे अंतर म्हणजेच रेल्वेची लांबी, या सूत्राचा वापर करून आपल्याला गणित सोडवायची आहे। तर पाहूया यावरील महत्वाचे प्रश्न लगेच। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 400 मीटर लांबी असलेली रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल, तर लाईटचा खांब ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल। तर या ठिकाणी प्रश्न कसा सोडवा लागेल, मग आपल्याला वेळ बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये आहे 72, म्हणजे वेग आहे या ठिकाणी सूत्रामध्ये वेग,
तर या ठिकाणी डायरेक्ट जर आपण किमती ठेवल्या तर काय होईल पहा, 18/72 × रेल्वेची लांबी आहे 400 मीटर, छेदामध्ये वेग आहे 72. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला येतात तर सोडवून घेऊयात आपण. 18 × 1 = 18, 18 × 72. या ठिकाणी जर अंशाचा विचार केला तर 1 × 400 म्हणजे या ठिकाणी हे 400 आलेलं आहे. छेदामध्ये 5 × 4 गुणाकार करा तो येईल 20. 4 × 5 = 20. 0 0 कटलं, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि हे 0 म्हणजेच वेळ बरोबर 20 सेकंद. आपण हे 18/5 केल्यामुळे डायरेक्ट जे उत्तर येणार असतात ते सगळे सेकंदामध्ये येत असतात हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे. अतिशय सोपं सूत्र आहे आणि सूत्र लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोपं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 300 मीटर लांबी असलेली आगगाडी 54 किलोमीटर वेगाने किती वेळामध्ये खांब ओलांडून जाईल. पुन्हा खांब ओलांडून जायचा, एक खांब आहे असा आणि रेल्वेची लांबी आहे टोटल 300 मीटर. तर हे खांब ओलांडून जाणार म्हणजे काय, ह्या खांबाच्या पलीकडे हे 300 मीटर अंतर जाणार तेव्हा हा खांब ओलांडला जातो. म्हणून सूत्र पुन्हा वेळ बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी छेद वेग. या ठिकाणी किमती ठेवूयात आपण. 18/5 × रेल्वेची लांबी आहे 300 मीटर आणि छेदामध्ये वेग आहे 54 किलोमीटर. पुन्हा 18 × 1 = 18, 18 × 3 = 54 म्हणजे या ठिकाणी वरचं जर गुणाकार केला तर 1 × 300 म्हणजे हे 300 होईल. छेदामध्ये 5 × 3 गुणाकार करा तो येईल 15. 15 × 1 = 15, 15 × 2 = 30 आणि हे 0 म्हणजे 20 सेकंद वेळ लागेल. तर या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही प्रश्न एकाच सूत्राने सुटलेले आहेत. यानंतर पाहूया नवीन प्रकारचं सूत्र. पुढचं सूत्र आहे बोगदा किंवा पूल ओलांडून जाताना. बोगदा किंवा पूल ओलांडून जाताना सूत्र कोणतं वापरायचंय पहा. वेळ बरोबर 18/5. आणखी एक तुम्हाला सांगतो, रेल्वेच्या सूत्रामध्ये हे 18/5 या ठिकाणी कायमच असणार आहे आणि छेदामध्ये वेग आणि वर अंतर हे सगळं कायम असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतील. तर या सूत्राचा जर विचार केला तर पहा, 18/5 × रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी. कारण आपल्याला बोगदा किंवा पूल ओलांडून जायचं असेल तर काय सूत्र लिहायचं, एकूण अंतर म्हणजे रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी आणि छेदामध्ये आहे वेग. तर या ठिकाणी रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी छेदामध्ये वेग यामध्ये आपण किमती ठेवून हे गणित सोडवू शकतो. म्हणजे या सूत्राचा वापर आपल्याला केव्हा करायचा हे लक्षात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, आणखी एकदा सांगतो, 18/5 तर कॉन्स्टंट आहे, छेदामध्ये वेग तर असणारच आहे आणि रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी. तर यावर आधारित दोन उदाहरणं पाहूयात आपण. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 250 मीटर लांबीची रेल्वे 108 किलोमीटर वेगाने 450 मीटर लांबीचा बोगदा ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल. तर पहा, एक बोगदा आहे असं समजूया आपण. बोगदा हा याची लांबी आहे 450 मीटर आहे बोगदा आणि रेल्वे आहे 250 मीटर. तर आता ही जेव्हा या बोगद्यामध्ये जाणार आहे आत इथून, तेव्हा एवढीच रेल्वे पुन्हा इकडे बाहेर निघावी लागणार आहे. म्हणजे टोटल रेल्वेला किती चालावं लागणार हे 450 आणि पुन्हा तेवढंच अंतर हे 250. आणि म्हणून या सूत्रामध्ये आपल्याला वेळ बरोबर 18/5 कंपल्सरी आहे / रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी, एवढा अंतर ते चालणार आहे. म्हणजे सूत्र सध्या लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत आणि छेदामध्ये आहे वेग. तर या ठिकाणी किमती ठेवूयात, 18/5 × रेल्वेची लांबी आहे 250 प्लस बोगद्याची 450 आणि छेदामध्ये वेग आहे 108 किलोमीटर प्रति तास. तर या ठिकाणी हा भागाकार गुणाकार बेरजा वगैरे सगळे करून घेऊयात. 18 × 1 = 18, 8 × 8 = 108 म्हणजे 108. तर या ठिकाणी 250 आणि 450 जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 700 आणि छेदामध्ये 5 * 30
शून्य शून्य कटलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 70/3 सेकंद और हा जर भागाकार पूर्ण करून घेतला तर तो भागाकार येईल 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 1 उरतील 10 होईल आणि 3 × 3 = 9, 1 उरेल 3 × 3 = 9, 3 × 9 म्हणजे 23.33 सेकंद इतका वेळ लागेल या रेल्वेला हा बोगदा ओलांडून जाण्यासाठी। यानंतर पाहूया याच्यासारखाच एक महत्त्वाचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे एका रेल्वेची लांबी 400 मीटर असून वेग 72 किलोमीटर असेल तर 600 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल। एका रेल्वेची लांबी 400 मीटर असून वेग 72 किलोमीटर प्रति तास असेल तर 600 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल। पुन्हा या ठिकाणी लक्षात ठेवा सूत्र वेळ बरोबर 18/5 कंपल्सरीच असतं। या ठिकाणी रेल्वेची लांबी प्लस 600 मीटर लांबीचा पूल म्हणजे पुलाची लांबी आणि छेदामध्ये वेग। तर या ठिकाणी किमती ठेवूयात 18/5 × रेल्वेची लांबी आहे 400, पुलाची लांबी आहे 600 आणि छेदामध्ये वेग आहे 72। तर या ठिकाणी आपण असं सोडवू शकतो 18/5 × 400 आणि 600 जर बेरीज केली तर ती येईल 1000, छेदामध्ये 72, 18 × 1 = 18, 18 + 72 आणि या ठिकाणी वर हे 1000 आलेलं आहे आणि छेदामध्ये 4 × 5 = 20 हा गुणाकार करूयात, 0 0 कटले, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10 आणि हे 0 म्हणजे 50 सेकंद वेळ लागेल। म्हणजेच 400 मीटर लांबीला 72 किलोमीटर वेगाने 600 मीटरचा जर लांबीचा पूल ओलांडून जायचा असेल तर वेळ लागेल 50 सेकंद। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे किंवा पुढचं नवीन प्रकारचं सूत्र आपल्याला अभ्यासायचं आहे, दोन रेल्वे एकाच दिशेने जात असल्यास ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ किती। म्हणजे पहा एक रेल्वे आहे, ही रेल्वे पटरी असेल समजा तिची, ही रेल्वे ए आहे, दुसरी एक रेल्वे असणार आहे बी आणि ही त्याची रेल्वे पटरी असेल। या रेल्वेची लांबी काहीतरी असणार आहे, या रेल्वेची लांबी काहीतरी असणार आहे, या रेल्वेचा पण वेग वेगळा असेल आणि या पण रेल्वेचा वेळ वेगळा असेल। या रेल्वे अशा जात असताना एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ओलांडून जाणार आहे तर किती वेळ लागेल। तर लक्षात ठेवा त्यासाठी सूत्र आहे 18/5 × पहिल्या रेल्वेची लांबी। वर आपण सूत्रामध्ये अंतर हे भाग लक्षातच ठेवलेला आहे त्यामुळे लक्षातच ठेवा वर रेल्वेची लांबी पहिल्या, रेल्वेची लांबी दुसऱ्या, म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये काय करायचं आहे। ह्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत, एकाच दिशेने जर जात असतील तर काय होईल, दोन्ही रेल्वे समांतर चालणार आहेत म्हणजे खूप काही फास्ट लगेच एकमेकाला क्रॉस करू शकणार नाहीत। म्हणून दोन रेल्वेतील वेगातील फरक काढायचा आहे, दोन रेल्वेच्या वेगामधला फरक आपल्याला शोधायचा आहे आणि तो फरक शोधला की आपल्याला उत्तर काढता येतो। यानंतर पाहूया यावर आधारित गणित। दोन समांतर रेल्वे पटरीवरून म्हणजे ह्या दोन समांतर रेल्वे पटरी आहेत, समजा ही एक पटरी असेल आणि ही दुसरी एक पटरी असेल, दोन रेल्वे एकाच दिशेने जात असून त्यांची लांबी 400 मीटर व 300 मीटर असून वेग अनुक्रमे 108 किलोमीटर प्रति तास व 72 किलोमीटर प्रति तास आहे तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडून जाईल। तर या ठिकाणी प्रश्न आणखी एकदा मी रिपीट करतो, दोन समांतर रेल्वे पटरीवरून धावणाऱ्या दोन रेल्वे एकाच दिशेने जात आहेत, रेल्वे एकाच दिशेने चालल्यात हा खूप महत्वाचा भाग आहे, त्यांची लांबी 400 मीटर व 300 मीटर असून वेग 108 किलोमीटर प्रति तास व 72 किलोमीटर प्रति तास असेल तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडून जाईल। तर सूत्र लक्षात ठेवा वेळ बरोबर 18/5 × पहिल्या रेल्वेची लांबी प्लस दुसऱ्या रेल्वेची लांबी
आणि छेदामध्ये वेगातील फरक, म्हणजे दोन रेल्वेच्या वेगातील फरक काढायचा आहे। तर सूत्र तयार होईल हे 18/5 गुणिले पहिली रेल्वे दुसरी रेल्वे यांची जर बेरीज केली लांबीची तर 400 + 300, वेगातील फरक जर विचार केला तर 108 - 72। हे जर कॅल्क्युलेशन सोडवलं आपण 18/5 × दोन्हीची बेरीज झाली ही 700, छेदामध्ये 108 - 72 वजा करा म्हणजे वेगातील फरक काढा तो येईल 36। 18 × 18 = 36 म्हणजे हे उत्तर असेल 700 / 5 = 10, 00 कटले आणि उत्तर येईल 70 सेकंद। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल की एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 70 सेकंदामध्ये ओलांडून जाईल। हे उदाहरण पुन्हा एकदा मी रिपीट करतो पूर्ण। वेळ बरोबर 18/5 पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी छेदामध्ये वेगातील फरक। पहिल्या रेल्वेची लांबी 400, दुसऱ्याची 300, वेगातील फरक 108 - 72। 18/5 × दोन्हीची बेरीज झाली 700, वेगातला फरक आहे 36। हे पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 70 सेकंद, म्हणजे एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 70 सेकंदामध्ये ओलांडून जाईल। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। एकाच दिशेने दोन समांतर पटरीवरून धावणाऱ्या दोन रेल्वेची लांबी अनुक्रमे 250 मीटर व 450 मीटर आहे, त्यांचा वेग 100 किलोमीटर प्रति तास व 64 किलोमीटर प्रति तास असेल, तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेस किती वेळात ओलांडून जाईल। तर लक्षात ठेवा आणखी हे सेम गणित आपण त्यासारखंच घेतो। एकाच दिशेने ह्या रेल्वे जात आहेत म्हणून या ठिकाणी सूत्र आपल्याला वापरायचं। एकाच दिशेने जात असेल तर 18/5 × पहिल्या रेल्वेची लांबी अधिक दुसऱ्या रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेगातील फरक, किमती ठेवूया आपण या ठिकाणी 18/5 × पहिली रेल्वे आहे 250 मीटर, दुसरी आहे 450 आणि वेगातील फरक म्हणजे 100 - 64, म्हणजेच 18/5 × 250 आणि 450 जर बेरीज केली तर येईल 700 आणि छेदामध्ये ह्या दोन्हीचा फरक काढा, 100 - 64 गेले 36 राहतील। 18 × 18 = 18, 18 × 36 पुन्हा या ठिकाणी हे 700 / 10 म्हणजे 70 सेकंद। योगायोग आहे की दोन्ही गणिताचं उत्तर अगदी सेम आलेलं आहे, परंतु या ठिकाणी रेल्वेच्या लांबी वेगवेगळ्या आहेत, फक्त हा जो डिफरन्स आहे तो सेम आल्यामुळे या ठिकाणी रेल्वेची लांबीची बेरीज पण 700 आली आणि वेगातील फरक पण 36 आला, त्यामुळे दोन्ही उत्तरं सारखी आलेली आहेत। परंतु याच प्रश्नांचा किंवा याच सारखे प्रश्न परीक्षेमध्ये असतात, वेगळं काहीही नसतं। यानंतर पाहूया आपण पुढचं सूत्र। जर रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जाऊ लागली तर काय होतं। विरुद्ध दिशेला धावणाऱ्या दोन रेल्वे, तर या ठिकाणी पुढचं सूत्र आपल्याला शिकायचं आहे। विरुद्ध दिशेला धावणाऱ्या दोन रेल्वे किती वेळात एकमेकींना ओलांडून जातील। तर पुन्हा या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा, तेच सूत्र आहे। वेळ बरोबर 18/5 रेल्वे 1 ची लांबी अधिक रेल्वे 2 ची लांबी आणि छेदामध्ये या ठिकाणी थोडा बदल झालेला आहे, दोन्ही रेल्वेच्या वेगांची बेरीज करायची आपल्याला। यापूर्वीच्या उदाहरणामध्ये कसं होतं की आपण वेगातील फरक काढत होतो, या ठिकाणी वेगाची बेरीज करायची आहे। म्हणजे हे सूत्र वापरत असताना आपल्याला नेमकं कशी उदाहरणं येतात ते पण पाहूयात। तर या ठिकाणी उदाहरण आहे, एकमेकींच्या विरुद्ध धावणाऱ्या दोन रेल्वेची लांबी अनुक्रमे 800 मीटर व 600 मीटर असून वेग, पहा दोन रेल्वेची लांबी आहे 800 मीटर आणि 600 मीटर आणि वेग दिलेला आहे 108 किलोमीटर व 54 किलोमीटर असेल, तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडून जाईल। तर पहा एक रेल्वे आहे इकडं, दुसरी रेल्वे आहे या दिशेला, ही रेल्वे इकडे चालली आणि इकडली रेल्वे इकडे यायला लागली। तर या दोन्ही रेषा एकमेक म्हणजे रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत। पहिली रेल्वे आहे 800 मीटर
दुसरी आहे 600 मीटर, पहिलीचा वेग आहे 108 किलोमीटर प्रति तास, दुसरीचा वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास, तर किती वेळ लागेल? तर सूत्र काय आहे आपलं, वेळ बरोबर 18/5, तर कंपल्सरीच आहे प्रत्येक सूत्रामध्ये, पहिल्या रेल्वेची लांबी प्लस दुसऱ्या रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेगांची बेरीज, म्हणजे एकूण वेग आपल्याला पाहिजे। तर हे 18/5 × पहिल्या रेल्वेची लांबी आहे 800, दुसऱ्याची आहे 600 आणि वेगाची जर बेरीज केली तर 108 + 54, तर या ठिकाणी होईल हे 18/5 × बेरीज केली रेल्वेच्या लांबीची 800 आणि 600, तर ही येईल 1400, छेदामध्ये 108 + 54 यांची बेरीज जर केली तर 162 येईल। आणि हा या ठिकाणी कॅल्क्युलेशन जर केलं तर 18 × 18 = 162, तर या ठिकाणी 162 आल्यानंतर पुढे कंटिन्यू करूयात आपण। हे 5 ने इथं भागलं तरी लगेच चालेल, 5 × 5, 5 × 2 = 10, 4 × 85 = 40 आणि 1 = 0 म्हणजे 280/9 आलेला आहे। तर 9 ना आता 280 भागूयात, 9 × 1 = 9, 9 × 3 = 27, 1 × 10 = 9, 9 × 1 = 9, पुन्हा 1 उरतील, पुन्हा 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, म्हणजे याचं उत्तर येईल 31.11 सेकंद इतका वेळ लागेल। तर पहा, थीम फक्त आपल्या लक्षात आली पाहिजे, दोन्ही रेल्वेची बेरीज म्हणजे लांबीची बेरीज आणि छेदामध्ये वेगाची बेरीज करायची आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, यानंतर पाहूया मिक्स उदाहरणे। सर्व सूत्र आपण पाहिलेले आहेत, रेल्वेवरचे प्रत्येक प्रश्न आपण प्रत्येक प्रश्नाचे नमुने आणि प्रत्येक सूत्रानुसार दोन दोन प्रश्न सोडवून घेतलेले आहेत। आता आपण मिक्स उदाहरणं पाहूया रेल्वेवरील अतिशय महत्वाची। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे एक लाईटच्या खांबाला 20 सेकंदात 72 किलोमीटर प्रति तास वेगाने ओलांडून जाते, तर रेल्वेची लांबी किती असेल? तर आपण जे सुरुवातीला सूत्र पाहिले त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेळच काढला होता, परंतु या ठिकाणी आता रेल्वेचा वेग, रेल्वेची लांबी अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण फाइंड आउट करणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक रेल्वे एक लाईटच्या खांबाला 20 सेकंदामध्ये, म्हणजे आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे 20 सेकंद, 72 किलोमीटर वेगाने, म्हणजे वेग पण दिलेला आहे, वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास। तर आपल्याला शोधायची आहे रेल्वेची लांबी। तर पहा, या ठिकाणी या सूत्राचा जर वापर करायचा असेल किंवा हे जर गणित सोडवायचं असेल आपल्याला, तर खांबाला ओलांडून जात असताना जे सूत्र आहे म्हणजेच वेळ बरोबर, सूत्र तेच लिहायचं, वेगळं काहीच करायचं नाही, 18/5 × रेल्वेची लांबी छेदामध्ये वेग। सूत्रामध्ये काहीही बदल करू नका, फक्त याच्याशी संबंधित असलेलं सूत्र लिहा। आता ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमती ठेवून घेऊयात आपण। वेळ दिलेला आहे 20, हे 18/5 × रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग दिलेला आहे 72। या ठिकाणी पहा, 18 × 18 = 72, म्हणजे या ठिकाणी असं आपण लिहू शकतो 20 = अंशामध्ये फक्त रेल्वेची लांबी शिल्लक राहिलेला आहे आणि छेदामध्ये 5 × 4 करा, 4 × 5 = 20। आता हे 20 या ठिकाणी भागाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल आणि म्हणून रेल्वेची लांबी बरोबर हे 20 × इथलं भागाकारातलं 20 इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये आणि हा गुणाकार केल्यानंतर तो येईल 400 मीटर। म्हणून रेल्वेची लांबी असेल 400 मीटर। तर या पद्धतीनं अतिशय सोपे प्रश्न असतात, परंतु सूत्र कोणतं वापरायचं हे जर आपल्याला माहीत झालं तर आपण खूप लवकर हे प्रश्न सोडवू शकतो। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, एक आगगाडी एका 200 मीटर पुलास 15 सेकंदात ओलांडून जाते, एक आगगाडी एका 200 मीटर पुलास 15 सेकंदात ओलांडून जाते, जर आगगाडीचा वेग 72 किलोमीटर प्रति तास असेल तर रेल्वेची लांबी किती असेल?
तर या ठिकाणी जर माहिती पाहिली आपण तर पुलाची लांबी दिलेली आहे, पुलाची लांबी 200 मीटर, वेळ दिलेला आहे आपणास तो म्हणजे 15 सेकंद, वेग पण दिलाय, वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास, आणि आपल्याला शोधायची आहे रेल्वेची लांबी। तर आता पूल आणि रेल्वेची लांबी या संबंधात जे सूत्र आहे तेच सूत्र लिहून ठेवायचं आपण। वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी आणि छेदामध्ये येईल वेग। तर ज्या ज्या किमती आपल्याला माहित आहेत त्या किमती सर्व या सूत्रामध्ये मांडून घेऊयात आपण। वेळ आपल्याला माहित आहे 15 सेकंद बरोबर हे 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आपल्याला शोधायची आहे म्हणून या ठिकाणी रेल्वेची लांबी असंच लिहा, प्लस पुलाची लांबी दिलेली आहे 200 मीटर आणि वेग आहे 72। पुन्हा 18 × 1 = 18, 18 × 4 = 72 म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल हे 4 आणि हे 5 इकडं गुणाकारामध्ये येईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 15 × 5 × 4 डायरेक्ट घेऊ शकतो आपण, भागाकारामध्ये आहे म्हणून इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये होईल, बरोबर रेल्वेची लांबी प्लस 200। आता हा जर सर्व गुणाकार केला 15 × 5 × 4 तर 4 × 5 = 20 हा गुणाकार होईल, आणि 20 × 15 जर केलं तर 15 × 2 = 30 म्हणजे 300 बरोबर रेल्वेची लांबी प्लस 200। आता हे प्लस 200 इकडे आल्यानंतर मायनस होईल आणि म्हणून रेल्वेची लांबी बरोबर 300 − 200 म्हणजेच 100 मीटर। तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असेल 100 मीटर, रेल्वेची लांबी येईल 100 मीटर। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे एक रेल्वेची लांबी 250 मीटर असून एका रेल्वेची लांबी आहे 250 मीटर, वेग 108 किलोमीटर आहे, या रेल्वेने एक बोगदा ओलांडून जाण्यासाठी 45 सेकंद वेळ लागतो, तर बोगद्याची लांबी किती। तर सेम क्वेश्चन आहे आता जसं आपण पुलाचा सोडवला त्याच पद्धतीनं, या ठिकाणी आता रेल्वेची लांबी दिलेली आहे ती आहे 250 मीटर, वेग दिलेला आहे 108 किलोमीटर प्रति तास, वेळ पण दिलेला आहे ओलांडून जाण्यासाठी तो आहे 40 सेकंद, आणि आपल्याला विचारले बोगद्याची लांबी। सेम आत्ता जसा प्रश्न सोडवताना तसाच प्रश्न आहे, काहीही बदल नाही। तर पाहूया, तर या ठिकाणी सूत्र तेच वापरायचे आपल्याला, वेळ बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी आणि छेदामध्ये असेल वेग। आता या सर्वांच्या जर आपण किमती ठेवल्या तर वेळ येईल आपल्याकडे, वेळ तर वेळ आहे 40 सेकंद बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी 250 प्लस बोगद्याची लांबी तासच लिहून ठेवा आणि छेदामध्ये वेग आहे 108। तर सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी, एवढं मी सविस्तर तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून मला जास्त वेळ लागतोय, हे तुम्ही डायरेक्ट या स्टेपला जरी मांडलं तरी काही फरक पडत नाही, डायरेक्ट ही स्टेप सुद्धा तुम्ही लिहू शकतात आणि याच स्टेपपासून सुरुवात करा। 40 = 18/5 × 250 अधिक बोगद्याची लांबी छेदामध्ये 108। तर या ठिकाणी 18 भागूयात, 18 × 1 = 18, 18 × 5 = 90 आणि 18 × 7 = 8 म्हणजे या ठिकाणी पुन्हा गुणाकार करत असताना आपल्याला 40 × 5 = 6 म्हणजेच 5 × 7 = 30 इथं गुणाकारामध्ये येईल, बरोबर 250 प्लस बोगद्याची लांबी। तर हा गुणाकार येईल या ठिकाणी 1200 बरोबर 250 प्लस बोगद्याची लांबी। आता हे 250 या ठिकाणी प्लस मध्ये आहे ते इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच बोगद्याची लांबी बरोबर 1200 − 250 आणि ही वजाबाकी केल्यानंतर येईल 950 मीटर, म्हणजेच बोगद्याची लांबी असणार आहे 950 मीटर। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, वेगळं काहीच वापरत नाही मी, सूत्र तेच आहेत, सर्व तेच आहे,
फक्त आपल्याला किमती योग्य ठिकाणी ठेवता आल्या आणि गुणाकार भागाकार जमत असेल ना मित्रांनो, तर रेल्वेच्या प्रश्न इतके सोपे प्रश्न कोणतेच नाहीत। यापेक्षा तुम्हाला सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याजाची सुद्धा गणित अवघड जाऊ शकतात, त्याच्यापेक्षाही सोपं हे रेल्वेचे गणित आहेत। चला तर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 108 किलोमीटर प्रति तास व 72 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या दोन रेल्वे समान लांबीच्या आहेत। म्हणजे या ठिकाणी एक विशेष शब्द आहे बघा, दोन रेल्वे समान लांबीच्या असून त्या एकाच दिशेने धावत आहेत। एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेस 40 सेकंदामध्ये ओलांडून जाते। म्हणजे या ठिकाणी एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेस 40 सेकंद वेळ लागतो ओलांडून जाण्यासाठी। या ठिकाणी ओलांडून शब्द राहिलेला आहे। तर रेल्वेची लांबी किती असेल? तर या ठिकाणी पहिल्या रेल्वेचा किंवा दुसऱ्या रेल्वेचा बघा, एका रेल्वेचा जर विचार केला पहिली रेल्वे, तर वेग आहे 108 किलोमीटर प्रति तास। दुसरी रेल्वेचा जर विचार केला तर या ठिकाणी वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास। आणि दोन्ही रेल्वेची लांबी समान आहे, म्हणजे पहिली रेल्वेची लांबी जर विचार केली आपण, पहिलीची लांबी आपण एम म्हणूयात आणि दुसरीची पण लांबी किती असेल? मग एमच असणार आहे, कारण दोन्हीची लांबी सारखीच आहे। आणि ओलांडून जायला जो वेळ लागतो तो आहे 40 सेकंद। तर पहा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या एकाच दिशेने धावत आहेत। एकाच दिशेने धावत असल्यास वेगाची वजाबाकी करायची, एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। म्हणजे सूत्र आहे, वेळ बरोबर 18/5 गुणिले पहिल्या रेल्वेची लांबी प्लस दुसऱ्या रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेगातील फरक। एकाच दिशेने जात असतील तर वेगातील फरक, कारण एकाच दिशेने जात असताना त्या फास्ट ओलांडू शकत नाहीत, त्यामुळे त्याचा सापेक्ष वेग काढावा लागतो। तर हा वेगातील फरक आपण या ठिकाणी किमती ठेवूयात। वेळ आहे 40 बरोबर 18/5 गुणिले पहिल्या रेल्वेची लांबी आपण एम मानलेली आहे, म्हणून हे एम, दुसऱ्याची पण एम, यम अधिक यम, छेदामध्ये वेगातील फरक म्हणजे काय? 108 वजा 72। पुढची स्टेप लिहूया आपण, 40 बरोबर 18/5 गुणिले हे यम आणि यम म्हणजे 2 यम आणि छेदामध्ये येईल 36। त्यानंतर 18 1 18, 18 2 36, या ठिकाणी 40 5 आणि 2, म्हणजे 40 ला हे 2 आणि 5 गुणाकारामध्ये येईल, म्हणजे या ठिकाणी 40 गुणिले 5 आणि 2 चा गुणाकार म्हणजे 10 बरोबर 2 यम, म्हणजे आपण असं लिहू शकतो 2 यम बरोबर 400 आणि म्हणून यम बरोबर 400/2 हा जर भागाकार केला तर उत्तर येईल 200 मीटर। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक रेल्वेची किंवा प्रत्येक आगगाडीची लांबी किती असणार आहे? 200 मीटर। तर काही कॅल्क्युलेशन सोपे व्हावे यासाठी आपण हे एम एम घेतलेलं आहे, कारण हे दोनदा लिहावं लागलं असतं आपल्याला, रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी, ते सोपं जावं म्हणून आपण एम घेतलेलं आहे। तर मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही गणित सोडवायला लागलात तर आता मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, हे जर 4-5 सूत्र तुमच्या लक्षात आली असतील तर तुम्ही कोणत्याही पुस्तकातलं गणित अगदी सहज तोंडी सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 36 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 200 मीटर लांबीची रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या दुसऱ्या रेल्वेस 30 सेकंदामध्ये ओलांडून जाते, तर थांबलेल्या रेल्वेची लांबी किती? तर पहा, आता थांबलेली रेल्वेचा जर विचार केला तर हे प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर एक रेल्वे थांबलेली आहे, दुसरी एक रेल्वे बाजूच्या प्लॅटफॉर्महून जाणार आहे आणि ती जर रेल्वे समजा या दिशेने जात असेल तर ही तर थांबलेली आहे, लक्षात ठेवा थांबलेली। तर आता या ठिकाणी वेगळे सूत्र नसतात, तर या ठिकाणी विचार काय करायचा असतो, या ठिकाणी समजा बोगदा असता किंवा या ठिकाणी पूल असता तर एवढंच या रेल्वेला याला पास करून जायला जेवढं लागतं तेवढंच, आणि ह्या रेल्वेची लांबी म्हणजे ह्या दोन्हीची लांबी ती पास करून रेल्वे इथं येऊन इकडे जावी लागली असती, म्हणजे या रेल्वेची लांबी आणि या रेल्वेची लांबी प्लस करायचंय, म्हणजे बोगदा आणि पूल ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचंय। तर या ठिकाणी माहिती काय काय दिली आहे, वेग आहे 36 किलोमीटर प्रति तास, रेल्वेची लांबी जी आहे जी धावत आहे
ती आहे 200 मीटर आणि वेळ दिलाय आपल्याला 30 सेकंद आणि शोधायचं आहे आपल्याला थांबलेली रेल्वेची लांबी। तर आता सूत्र लिहित असताना सूत्र काय लिहिणार तुम्ही तेच सूत्र पुन्हा वेळ बरोबर 18/5 गुणिले आता हे रेल्वेची लांबी प्लस आपण या ठिकाणी बोगद्याची किंवा पुलाची लिहित होतो त्याऐवजी आपण थांबलेल्या रेल्वेची लांबी एवढंच आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे। थांबलेल्या रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग किमती ठेवूयात। वेळ आहे 30 सेकंद बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आहे 200 मीटर प्लस थांबलेली रेल्वे आणि छेदामध्ये वेग आहे 36 म्हणजे या ठिकाणी 36 येईल। 18 × 18, 18 × 2 = 36 5 × 2 गुणाकार करा 5 × 2 = 10 आणि हे 30 याचा गुणाकार येईल 300 बरोबर 200 प्लस थांबलेली रेल्वे। आता हे 200 इकडे मायनस होईल 300 × 200 गेल्यानंतर 100 राहील म्हणून थांबलेली रेल्वेची लांबी ही असेल 100 मीटर। म्हणजे आपल्याला वाटतं की आता कोणतं सूत्र वापरावं नेमकं कसा वापर करायचा तर एक डोक्यामध्ये हे फिक्सच करा कॅल्क्युलेशन आणि केव्हाही रेल्वेचं गणित असलं की रेल्वे आपल्या समोरून जात आहे हा एक अनुभव आपल्या नजरेसमोर तयार करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच गणित लवकर सुटेल आणि कन्फ्युजन होणार नाही नेमकं कोणतं सूत्र वापरावं आणि काय करायचंय। यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्लॅटफॉर्मवर 4 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध दिशेने एक रेल्वे 32 किलोमीटर वेगाने धावत असून रेल्वेची लांबी 400 मीटर असेल तर त्या व्यक्तीस किती वेळात ओलांडून जाईल। तर याचा जर चित्र विचार केला ना आपण काय असेल तर हा एक व्यक्ती आहे हा व्यक्ती धावायला लागला इकडा असा त्याचा वेग आहे 4 किलोमीटर प्रतितास याच्या विरुद्ध दिशेने एक रेल्वे येत आहे जिची लांबी आहे 400 मीटर आणि वेग आहे 32 किलोमीटर प्रतितास। आता पहा दोन रेल्वेचे उदाहरण आपण असेच पाहिलेले आहेत एक रेल्वे इकडे धावते एक रेल्वे इकडे विरुद्ध दिशेला धावणाऱ्या रेल्व्या फक्त त्या ठिकाणी आता हा माणूस असल्यामुळं या माणसाची लांबी काय आपण या ठिकाणी प्लस करणार नव्हतो एवढंच फक्त फरक आहे म्हणजे माणसांची लांबी आपण प्लस करत नाही। इथं जर रेल्वे असती दुसरी तर या रेल्वेची त्या रेल्वेची लांबी आपण प्लस केली असती पण ह्या माणसाची लांबी नगण्य समजली जाते म्हणजे ह्या माणसाला पास करायचंय म्हणजे रेल्वेचंच अंतर एवढं पास करायचंय म्हणून सूत्र काय राहणार वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी फक्त बदल काय होईल याचा वेग 4 किलोमीटर आणि इकडला 32 किलोमीटर दोन्हीची बेरीज होईल 32 + 4 वेगांची बेरीज होईल एवढं होणार आहे। या ठिकाणी वेळ लागलेला आहे किती तर तो वेळ काढायचा आपल्याला तर वेळ बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी आहे 400 मीटर छेदामध्ये 32 × 4 = 36 18 × 18 = 18 × 2 = 36 आणि वेळ बरोबर हे 400 × 5 × 2 करा 10 येईल 0 0 कटले आणि उत्तर येईल 40 सेकंद लागतील। तर या पद्धतीने हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्हाला मी रेल्वेचा जो वेग येतो ना बऱ्याच तुम्हाला उदाहरणामध्ये इथं 36, 54, 118, 72 तर हे 18 × 18 हे वेग भागाकार मध्ये जाणारच असतो आणि याच प्रकारे उदाहरण दिलं असतं त्यांनी कधी तुम्हाला रेल्वेचा वेग 50 किलोमीटर देणार नाहीत रेल्वेचा वेग कधी 40 किलोमीटर अजिबात देत नाहीत। तुम्ही रेल्वेचे सगळे उदाहरण काढून पहा आणि मग विचार करा की रेल्वेचा वेग 72 का बरं देत असतील 36 का बरं देत असतील 90 का देत असतील। तर त्याची कारणं अशी आहेत की ह्या सूत्रामध्ये इथं कुठेतरी विद्यार्थ्यांना 18 येतो आणि 18 × 18 हा पाढा त्यांना म्हणता यावा आणि गुणाकार भागाकार सोपा व्हावा आणि म्हणून यासाठी कोणत्याही गणितामध्ये जर तुम्ही चेक केलात तर रेल्वेचा वेग 36 असतो 54 असतो 90 असतो 72 असतो 108 असतो 18 किलोमीटर असतो 144 असतो। याची कारणच हे आहेत की हे सर्व 18 च्या पाड्यातल्या संख्या आहेत आणि 18 च्या पाड्यातल्या संख्या असल्यावर काय होईल की विद्यार्थ्यांना 18 चा पाडा म्हणायला सोपा जाईल हा एक प्रांजळ उद्देश असतो गणित लिहिणाऱ्यांचा सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळं विद्यार्थ्यांना कसं सोयीचं होईल याचाच विचार केलेला असतो कोणतंही गणित देत असताना वेग देत असताना
तुम्ही बरेच पुस्तकं शोधून काढलात तर कुठल्याही रेल्वेचा वेग 100 किलोमीटर प्रति तासाने रेल्वे जात आहे असं कधीच येत नाही. 108 न येणार, 90 न येणार, पण 100 न येणार नाही. तर या सुद्धा काही एक वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत रेल्वेच्या गणिताच्या. तुमच्याकडे कोणतंही पुस्तक असेल ना तर सोडवून पहा तुम्ही. रेल्वेचा वेग हा 18 पाड्यातलाच असतो. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 200 मीटर लांबी असलेला बोगदा 400 मीटर लांबीची रेल्वे 30 सेकंदात ओलांडून गेल्यास रेल्वेचा वेग किती असेल. तर पहा या ठिकाणी 200 मीटर लांबीचा बोगदा म्हणजे बोगद्याची जी लांबी आहे ती आहे 200 मीटर. त्यानंतर 400 मीटर लांबीची रेल्वे म्हणजे रेल्वेची लांबी दिली आपल्याला 400 मीटर आणि हा बोगदा ही रेल्वे ओलांडून जाते तो जो वेळ आहे तो वेळ आहे 30 सेकंद आणि आपल्याला शोधायचा आहे वेग, रेल्वेचा वेग किती असेल. पुन्हा तेच सूत्र, वेळ बरोबर 18/5. काही पण विचारू द्या, लक्षात ठेवा मित्रांनो. आणखी एकदा सांगतो तुम्हाला, या कुठल्याही रेल्वेच्या गणितामध्ये काय पण विचारलं ना सूत्र हेच 18/5, वेळ बरोबर 18/5 हेच मांडायचं आणि पुन्हा कॅल्क्युलेशन करत बसायचं. तर या ठिकाणी रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी आणि छेदामध्ये वेग, वेळ लागलेला आहे 30 सेकंद बरोबर 18/5 गुणिले रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी. या ठिकाणी जर विचार केला आपण तर रेल्वेची लांबी आहे 400 मीटर, रेल्वेची बोगद्याची 200 आणि छेदामध्ये वेग. तर पाहत आहे 5 आणि हा वेग, आपल्याला हा वेग काढायचा. तर हा वेग आपण इकडे गुणाकारामध्ये घेऊया आणि हे 30 इकडे भागाकारामध्ये घेऊयात म्हणजे काय होईल पहा. आणखी एक आपण स्टेप पूर्ण करूयात. हे 30 गुणिले हा वेग इकडे घेऊयात, वेग गुणाकारामध्ये आला, इथं भागाकारामध्ये आहे म्हणून बरोबर हे 18/ आणि ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर 18 गुणिले 600 आणि छेदामध्ये राहिले हे 5. आता हे 30 इथं गुणाकारामध्ये आहे, ते इकडे आल्यावर भागाकारामध्ये येईल. तर काय होईल पहा, वेग बरोबर 18 गुणिले 600 आणि छेदामध्ये येईल 5 गुणिले 30. 0 0 कटलं, 3 1 3, 3 सं 18, 5 ने भागूयात या ठिकाणी. 5 1 5, 5 1 5, 1 उरले 5, 2 10 म्हणजेच 6 गुणिले 12 बरोबर 72 किलोमीटर प्रति तास. म्हणजे लक्षात ठेवा, पर्यायामध्ये सुद्धा शक्यतो 18 पाड्यातलीच उत्तर असतात हे पण चेक करायला शिका. नाहीतर 50 किलोमीटर रेल्वेचा वेग लिहू नका, म्हणजे येत नसेल तर तुम्हाला जर गोळीच मारायची असेल तर 18 पाड्याचा नक्की विचार करा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावणाऱ्या 2 रेल्वे 20 सेकंदात एकमेकीला ओलांडून जातात. म्हणजे 2 रेल्वे आहेत एकमेकीच्या विरुद्ध दिशेला धावत आहेत, त्यांना वेळ जो लागतो तो वेळ आहे 20 सेकंद इतका. त्यांची लांबी अनुक्रमे 400 आणि 600 मीटर आहे, म्हणजे ही रेल्वे 400 मीटरची असेल तर दुसरी आहे 600 मीटरची. एका रेल्वेचा वेग 108 किलोमीटर आहे, म्हणजे कुणीतरी एका रेल्वेचा वेग 108 किलोमीटर प्रति तास आहे. तर दुसऱ्या रेल्वेचा वेग काढा. तर पुन्हा सूत्र मी थोडं डायरेक्ट लिहितो. आता वेळ 20 माहितीये तुम्हाला, 18/5 माहितीये, रेल्वेची बेरीज करायची असते लांबीची, म्हणजे 400 आणि 600 किती होईल 1000 आणि छेदामध्ये एकाच दिशे म्हणजे विरुद्ध दिशेने चाललेले आहेत, म्हणजे वेगाची बेरीज करायची आहे. एक वेग आहे 108 आणि दुसरा आहे समजा आपण x लिहूयात. वेगांची बेरीज केली, काही वेगळं केलेलं नाही, तेच सूत्र आहे सगळं तेच. त्या सूत्राच्या बाहेर जाऊन गणित सोडवायची गरजच नाही आपल्याला. तर पहा पुन्हा काय होईल, आता हे छेदामध्ये असलेलं इकडे गुणाकारामध्ये येईल मगाच्या गणितासारखं, म्हणजे हे 20 गुणिले 108 अधिक x
बरोबर या ठिकाणी 18 × 1000 गुणाकार राहील, 18 × 1000 आणि छेदामध्ये असेल 5, पुन्हा हे 20 इथं गुणाकारामध्ये आहे ते इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे 108 + x बरोबर 1800 × 1000 आणि छेदामध्ये 5 × 20, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10 आणि हे 200 झालं, 0 0 कटलं, 2 × 2 = 2 आणि हे 0, म्हणजे 108 + x बरोबर 18 × 10 आलेला या ठिकाणी, 180 होईल, 108 मध्ये x मिसळल्यास 180 म्हणून x बरोबर हे 108 इथं मायनस होईल, म्हणजे 180 - 108 आणि म्हणून x बरोबर 72 किलोमीटर प्रतितास, पुन्हा वेग तुम्हाला 72 आलेला आहे। तर हे सगळं तुम्हाला मी सांगतोय ना, हे अगदी कुठलंही गणित काढलात तुम्ही रेल्वेचं तर 72 किलोमीटर ताशी वेग हा कंपल्सरीच राहणार आहे। यानंतर पाहूया पोर्टलवरील आलेली महत्वाची 4 प्रश्न लगेच। चला तर पाहूया पोर्टलवर आलेली विचारलेली प्रश्न। 105 मीटर लांबी लांब ट्रेन 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे। ट्रेन धावत आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेस बाजूने 4 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या व्यक्तीला ओलांडण्यास त्या ट्रेनला किती वेळ लागेल। तर यासारखा प्रश्न आपण पाहिलेला आहे, एक माणूस आहे जो धावतोय किती 4 किलोमीटर प्रति तास आणि त्याच्या विरुद्ध दिशेने एक रेल्वे धावत आहे, तिचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास, तर हे ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल। आताच आपण सूत्र पाहिलेलं आहे याचं, वेळ बरोबर 18/5 × या ठिकाणी आता या माणसाची लांबी आपल्याला नगण्य समजायची, हे मी मगास सांगितली आहे, माणसाची लांबी गृहित धरायची नाही, या ठिकाणी जर रेल्वे असती इकडून जाणारी तिकडं तर रेल्वेची लांबी आपण प्लस करतो, परंतु या ठिकाणी एक रेल्वे आहे आणि एक माणूस आहे, माणूस जातोय 4 किलोमीटरने, रेल्वे जाते 50 किलोमीटरने, म्हणजे फक्त रेल्वेची लांबी एवढंच लिहावं लागेल आपल्याला आणि छेदामध्ये मात्र दोन्ही वेगांची बेरीज, वेगांची बेरीज। तर ह्या सर्व किमती जर आपण सूत्रामध्ये ठेवल्या तर वेळ काढायची आपल्याला, वेळ किती लागेल, तर हे 18/5 × रेल्वेची लांबी आहे 105 मीटर आणि वेग हे 4 आणि हे 50, दोन्हीची बेरीज झाली 54 आणि पुन्हा 18 × 18 = 54, पुन्हा या ठिकाणी आलं 105 आणि छेदामध्ये 5 × 3 गुणाकार म्हणजे 15, 15 × 1 = 15, 15 × 7 = 5, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 7 सेकंद। 15 × 105 ला भागल्यावर उत्तर आलं 7 सेकंद। तर पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, हे 4 आणि 50 का दिलं असेल, तर यांची बेरीज 54 येते, हे 18 पाड्यानं भाग जावं म्हणूनच दिलेलं असतं, तुम्हाला मी आवर्जून सांगायला लागलो हे लक्षातच ठेवा। तर या ठिकाणी याचं उत्तर जे आलेलं आहे 7 सेकंद, पर्याय क्रमांक 1। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। 200 मीटरचा बोगदा 40 सेकंदामध्ये पार करणाऱ्या 400 मीटर लांब ट्रेनची गती काय असेल। तर पहा यामध्ये माहिती काय काय दिलेली आहे, बोगदा ज्याची लांबी आहे 200 मीटर, रेल्वे रेल्वेची लांबी आहे 400 मीटर आणि वेळ दिलेला आहे 40 सेकंद आणि आपल्याला शोधायचं आहे, वेळ दिलेला आहे, वेग शोधायचा आहे। तर सूत्राचा जर वापर केला तर आपल्या लक्षात येईल सूत्र काय आहे, या ठिकाणी सूत्र कोणतं वापरणार आपण, तर वेळ बरोबर 18/5 × बोगदा आणि रेल्वे म्हणजे ह्या दोन्हीची रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी आणि छेदामध्ये वेग। तर या सर्वांच्या किमती ठेवूयात आपण, वेळ दिलेला आहे 40 बरोबर हे 18/5 ×
रेल्वेची लांबी 200 मीटर आणि हे 400 मीटर दोन्हीची बेरीज करायची, आपण डायरेक्ट लिहूया 600 आणि छेदामध्ये वेग। पुन्हा हा वेग इथं भागाकारामध्ये आहे तो इकडे गुणाकारामध्ये येईल आणि हे 40 इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे असं होईल वेग बरोबर 18 × 600 आणि छेदामध्ये असेल 5 × 40। तर या ठिकाणी काय होईल पहा, शून्य आणि शून्य कटलं, 4 × 4, 4 × 4 या ठिकाणी 15 येईल आणि 5 × 5, 5 × 3, 15 म्हणजे या ठिकाणी 18 × 3 शिल्लक राहिलेला आहे, 18 × 3 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 54 किलोमीटर प्रति तास, म्हणजे रेल्वेचा वेग किती आला 54 किलोमीटर प्रति तास। आता या ठिकाणी जर पर्याय पाहिले ना 36 किलोमीटर, 38 किलोमीटर, 44 किलोमीटर आणि 54 किलोमीटर, म्हणजे हे 38 आणि 44 तर असणारच नाहीत, हे डोक्यामध्ये फिक्सच ठेवायला शिका। राहिले दोन पर्याय, म्हणजे जर यदा कदाचित गोळी मारायची जरी वेळ आला तरी 36 ला किंवा 54 ला उत्तर लिहायला शिका। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे यानंतर 100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने जात असते तेव्हा रुळाच्या जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला ओलांडण्यास लागणारा वेळ किती। तर अतिशय सोपा प्रश्न आहे अगदी। तर सूत्र काय आहे, वेळ बरोबर 18/5 × रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग। तर या ठिकाणी 18/5 × रेल्वेची लांबी आहे 100 आणि छेदामध्ये 45। आता तुम्ही म्हणता सर इथं 45 ला 18 भाग जाणार, तरी पण 18 चा पाडा जर दीड वेळेस म्हणला म्हणजे 18 × 2 = 36 आणि पुन्हा दीडपट, तर ह्या 45 ला भाग जात असतो। त्याच्यापेक्षा सोपा आणखी एकदा सांगतो, 9 ने भागा, 9 × 5 = 45, 9 × 2 = 18। आता या ठिकाणी काय राहिलं शिल्लक, तर या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे छेदामध्ये वरच्या अंशामध्ये 2 × 100 आणि छेदामध्ये आहे 5 × 5 म्हणजेच 25। 5 × 25 = 25, 25 × 100 आणि 2 × 4 जर गुणाकार केला तर तो 8 सेकंद इतका येतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 सेकंद। तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे 300 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 0.4 मिनिटांमध्ये पार करते तर 450 मीटर लांबीचा पूल पार करण्यासाठी तिला किती वेळ लागेल किंवा मिनिट लागतील। तर ह्या प्रश्नाची नेमकं थीम समजून घ्या काय आहे। या प्रश्नामध्ये नेमकं आपल्याला म्हणजे विचारलेलं आहे त्यांनी की 300 मीटर लांबीची रेल्वे आहे, समजा हा एक खांब आहे, या खांबाला ही 300 मीटर लांबीची रेल्वे पार करून जाते आणि त्याला वेळ लागतो 0.4 मिनिट। आता हीच 300 मीटर लांबीची रेल्वे, म्हणजे ही रेल्वे आहे 300 मीटर लांबीची आणि या ठिकाणी एक पूल आहे 450 मीटर लांबीचा। तर पहा 300 मीटर लांबीची रेल्वे या खांबाला ओलांडून जात होती, हा एक खांब आहे, तर 0.4 मिनिट वेळ लागत होता। आता 300 मीटर लांबीच्या रेल्वेला या 450 मीटर लांबीच्या पुलाला जायचंय, म्हणजे नेमकं रेल्वेचं काम काय वाढलंय, तर ह्या पुलाची लांबी पूर्ण आपल्याला क्रॉस करावी लागते। म्हणजे थोडक्यात इथं फक्त 300 मीटर अंतर फक्त चाललं तरी हे पूल ओलांडून जात होता, इथं 300 मीटर चालून नाही चालणार, तर हे 300 आणि हे 450 म्हणजे 750 मीटर अंतर चालावं लागणार आहे। तर या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर पहा 300 मीटर अंतर पार करायला 0.4 मिनिट, तर 750 मीटर अंतर पूर्ण करायला किती मिनिट, असं जर 13 लिहिलं तर आपण हे असं लिहू शकतो 750 × 0.4 आणि छेदामध्ये 300। तर या ठिकाणी हे 0 आणि 0 कटलं, त्यानंतर 15 चा भाग बसेल, 15 × 2 = 30, 15 × 5 = 75, वरचा जर गुणाकार केला तर तो येतो पहा 5 × 0.4, हा जर गुणाकार केला 5 × 0.4 आणि छेदामध्ये आहे 2, तर वरचा गुणाकार आला 4 × 5 = 20 आणि हे पॉईंट म्हणजे हे 2 आणि हे 2 म्हणजेच 2/2 म्हणजेच 1 मिनिट।
तर किती वेळ लागेल? 1 मिनिट. तर या ठिकाणी पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, यासारखे प्रश्न तुम्हालाही पोर्टलवर जर मिळाले किंवा पोर्टलचे पेपर तुमच्याकडे असतील, पीडीएफ असतील, तर त्यामधले सर्व रेल्वेची प्रश्न सोडवून पहा. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील आणि जरी काय राहिली समजा 1-2 शिल्लक, तर नक्कीच ग्रुपवर शेअर करा, आपण ते सोडवून घेऊयात. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्न संच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्न संचासाठी नक्की संपर्क करा. तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.